नमस्कार, मी सविता पाटील. सविता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर नमस्कार, मी सविता पाटील. सविता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी चालली आहे गावातल्या घरी. माझ्या मोठ्या जाऊबाईकडे जाते मी, माझ्या जठाणीबाईकडे. तर त्यांच्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे. तर माझ्या पत्तन सुनेचा मला फोन आला की काकू लवकर या, कार्यक्रमाला सुरुवात होते. तर चला, मी आता पुढचा कार्यक्रम तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आपण आता गावातल्या घरी जाऊ. तर मी आलेली आहे माझ्या जाऊबाईच्या घरी. तर बघा, माझ्या सुनांनी छान असं डेकोरेशन केलेलं आहे. तर इथं लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे, पैठणी, त्याच्यावर सगळं अलंकार ठेवलेला आहे. आणि इकडे माझ्या नातीचं बोरनहाण आहे, तर त्याचंसुद्धा डेकोरेशन छान आहे. लक्षिदाचं बोरनहाण आहे. तर बघा, इकडे साईडला देवारा पण आहे, देवघर. खूप छान देवघर आहे. तर बघा, इथं छान असं सजावट केलेली आहे बोरनांसाठी. चॉकलेट, बिस्किट बघू शकता तुम्ही. आणि इकडे बघा, कॅडबरी आहेत, बिस्किट पण आहेत, चॉकलेट, मुरमुरे, सगळं अशा प्रकारची सजावट केलेली आहे. इकडे गंगा ठेवलेला आहे आणि समोर छान असं डेकोरेशन केलेलं आहे. तर बघा, छान असं मस्त वाटतंय तिथं. आणि मी आज हा कार्यक्रम पहिल्यांदाच बघते, कारण मी आज हा कार्यक्रम कधी बघितलेला नव्हताच. तर ही आहे माझी मोठी सून, पुत्तन सून आहे. तर लक्षिताचं बोरनांची सुरुवात झालेली आहे. तर तिला कुंकवाचा टिक्का लावते. बघा, ते किती छान बसलेली आहे, मस्त. तिच्या हातात दिलेला आहे मुरमुऱ्याचा लाडू. तिला मुरमुऱ्याचा लाडू खूप छान आवडतो. बघा, तिने कसा पकडला हातामध्ये. आणि ही माझी मोठी सून आहे, कविता नाव हिचं. बघा, किती छान बसलेली आहे, कशी गंमत बघते. तर खूप छान कार्यक्रम होता. मी फक्त ऐकलेलं होतं बोरनांत, पण आज प्रत्यक्ष मी हा कार्यक्रम बघितला. तर बघू शकता तुम्ही, छान बसलेले, मस्त. तर ही आहे माझी लहान सून अश्विनी. या दोघी सख्या जावा जावा. तर तिने सुद्धा तिचं ऑक्शन केलेलं आहे आणि तिला खायला बिस्किट दिलेलं आहे. पण ती बिस्किट वगैरे नाही, पण तिला लाडू खूप आवडत आहे. आणि ही पण माझी पुतणी आहे. खूप छान मंडळी जमलेली होती, महिला जमलेल्या त्या. आणि बोरनांचा पण कार्यक्रम होता आणि हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम, दोघी कार्यक्रम एकत्र होते आज. तर बघा, छान मस्त कार्यक्रम झालेला आहे. आणि आता या आपल्या गल्लीतल्या चाळीतल्या महिला आलेल्या होत्या. तर इकडे साईडला बाकीच्या महिला बसलेल्या आहेत. गर्दी असल्यामुळे मी लाईव्ह व्हिडिओ वगैरे काही घेतले नाही. आणि आता इथं मी आलेली आहे आजीबाई. तर बघा, मी पण तिला कुंकवाचा टिक्का लागवलेला आहे. आणि मागे बसलेला आहे माझा नातू प्रथमेश. तर तो पण छान गंमत बघत होता. तर बघा, तिने मस्त छान असं बिस्किट खाल्लेलं आहे. आणि ह्या माझ्या माम बहीण पण आहेत आणि माझी सून पण लागतात. खूप छान कार्यक्रम झालेला आहे, एकच नंबर. मी सुद्धा विचार करत होते की हा कार्यक्रम कसा असेल, काय असेल, पण पहिल्यांदाच बघितला मी.
खूप छान वाटलं मला. तर साईडला बघा, छान असं डेकोरेशन पण केलेलं होतं त्यांनी मस्त. आणि लक्ष्मीची मूर्ती बघा किती छान बसवलेली मस्त, कारण हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम होता त्याच्यामुळे डेकोरेशन छान केलेलं होतं. आणि हे डेकोरेशन कविताने आणि अश्विनी या दोघी जावांनी केलेलं होतं. या आहेत माझ्या जेठानीबाई. आणि बघा बाळ किती छान बसलेलं आहे, बिलकुल घाबरत नाही काही नाही, त्याला छान असं त्याला असं गंमत वाटत होती मस्त. बघा अशी बघते ती मस्त. या आहेत माझ्या सासूबाई, माझ्या लहान सासूबाई. तर आता बोरनान झालेलं आहे बघा, तिच्या अंगावर सगळे जे बिस्किट चॉकलेट मुरमुरे जे होतं कॅडबरी वगैरे सगळं एकत्र करून अंगावर टाकलेलं आहे. आता मी पण आलेलं आहे, माझ्या लहान सासूबाई आहेत, माझी पुतणी आहे. आम्ही सगळ्यांनी मग तिच्या अंगावर असं टाकलेलं होतं. पहिल्यांदाच होता असा कार्यक्रम बघितला मी, त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटत होता. तर छान झालेला आहे मस्त कार्यक्रम बोरनांचा. तुम्ही सुद्धा सांगा कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये. तर सगळ्या महिला साईडला बसलेल्या आहेत, सगळेजण मस्त गंमत बघत आहेत. सगळ्यांना असं खूप छान वाटत होतं, कार्यक्रम बघितल्यावर सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. तर आता बघा कविता टाकते तिच्या अंगावर. सगळे मिळून सगळ्यांनी अंगावर टाकले होते मुरमुरे वगैरे सगळं असं. तर बघा छान मंडळी पण जमलेली होती, लहान चिल्लर मंडळी. तर बोरनांचा कार्यक्रम आता झालेला आहे, खूप छान कार्यक्रम झालेला आहे. आता आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला परत. तर माझ्या मोठ्या सुनबाई आहेत, त्या हळदी कुंकू करतायत सगळ्या महिलांना. मी पूर्ण लाईव्ह दाखवणार होते, मला लाईव्ह जास्त घेता आले नाही, कारण मी घरातले सदस्य असल्यामुळे मला जास्त काही बोलता आलं नाही तिथं. आणि लहान मुलं असल्यामुळे ते खूप मजा घेत होते, खूप त्यांचा आवाज येत होता, त्याच्यामुळे मी जास्त लाईव्ह घेतलेलं नाही आहे. म्हणून मी असा शॉर्टकट व्हिडिओ बनवलेला आहे. तर हळदी कुंकू पूर्ण झालेलं आहे, ओटी वगैरे सगळ्यांच्या भरल्या गेलेल्या आहेत. आता सगळ्यांचा नमस्कार करतायत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा.